कोजागिरी पौर्णिमेला ग्रहणात भगवान इंद्र, लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र यांचे रात्री 12 पूजन कसे करावे? लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. खंडग्रास चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा पूजन आणि सत्यनारायण पूजन शंकर. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. याला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी अवकाशातून अमृत वर्षाव होतो अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचे व्रत केले जाते, त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा होते. या कोजागिरी पौर्णिमेला या राशींवर विशेष कृपा होणार आहे. तर त्या राशी कोणत्या आहे हे आपण जाणून घेऊया. तर त्यातली पहिली रास आहे मेष. मेष राशीसाठी ही कोजागिरी पौर्णिमा खूप भाग्यशाली ठरणार आहे. या पौर्णिमेपासून मेष राशीचा शुभ काळ सुरू होणार आहे. कोजागिरीपासून सुरू होणारा हा काळ मेष राशीचा हिताचा असणार आहे. लक्ष्मीची विशेष कृपा असणार. जर मेष राशी गुंतवणूक करत असेल तर हा काळ त्यांच्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी रास आहे कन्या. कन्या राशीला ही कोजागिरी पौर्णिमा खूप फलदायक असणार आहे. हाती घेतलेले काम मार्गी लागतील, आर्थिक अडचणी दूर होतील, मोठा लाभ होणार आहे. कुटुंबात सुख नांदेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाणार आहे. पैसे कमावण्याचा योग कन्या राशीच्या नशिबात लिहिलेला आहे. तूळ. कोजागिरी पौर्णिमेपासून तूळ राशीचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. गुंतवणुकीत प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणार, हाती घेतलेले काम पूर्णत्वास येणार नेणार आणि यश मिळणार. लक्ष्मीची कृपा दिसून येईल. पुढील रास आहे धनु. धनुराशीला यामुळे बराच फायदा होणार आहे. धनुराशीचे सध्या शुभ दिवस सुरू आहे. आता कोजागिरी पौर्णिमेनंतर धनुराशीवर आणखी सुवर्ण काळ दिसून येईल. कामातून अधिक नफा कमवण्याची संधी आहे. त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी पगारवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असणार आहे. कुंभरास. कुंभराशीसाठी सुद्धा चांगला सुवर्ण काळ आहे. आणि शेवटची रास आहे वृषभरास. वृषभराशीचा सुद्धा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, जे आपली नोटिफिकेशनही तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.